आपल्या सरकारने लाडकी बहीणचा कार्यक्रम सुरू केला, आमच्या बहिणींना पैसे मिळाले की नाही? ज्यांना मिळाले हात वर करा, ज्यांच्या खात्यात पैसे आले हात वर करा। बघा, सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले आहेत। बहिणींनो, काळजी करू नका, ज्यांच्या आले नाहीत त्यांच्याही खात्यात आता पैसे येणार आहेत आणि पुढचे 5 वर्ष सातत्याने येणार आहेत। कारण आम्हाला माहिती आहे, तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा आपलं सरकार येणार आहे। 5 वर्षांनी पुन्हा तुम्ही आशीर्वाद दिला की पुन्हा 5 वर्ष हे पैसे आपल्या खात्यामध्ये येणार आहे। पण एक गोष्ट मला तुम्हाला सांगितली पाहिजे, महाविकास आघाडीची नियत कशी आहे। महिलांना 1500 रुपये दिले तर यांच्या इतकं पोटात दुखताय, हे उच्च न्यायालयामध्ये गेले। अनिल वडपल्लीवार, जे नाना पटोले, विकास ठाकरे, त्यानंतर सगळे जे काही काँग्रेसचे उमेदवार आहेत, त्यांचे निवडणूक प्रमुख, हे नागपूरच्या हायकोर्टामध्ये गेले आणि त्या ठिकाणी सांगितलं, लाडकी बहीण योजना बंद करा। पिटिशन केली, अरे 1500 रुपये माझ्या बहिणींना मिळत आहे, तुमच्या पोटात का त्या ठिकाणी दुखतं? पण बहिणींनो, काळजी करू नका, मोठ्यात मोठा वकील त्या ठिकाणी उभा केलाय, काही झालं तरी तुमची योजना आम्ही बंद करू देणार नाही। अरे हे लोक या ठिकाणी म्हणतात 1500 रुपयांनी काय होतं। माझं म्हणणं आहे, त्या माय माऊलीला विचारा, महिन्याच्या शेवटी हिशोब लावता लावता जिच्या नाकी 9 येतात तिला 1500 रुपयात काय होतं हे माहिती आहे। आणि मुख्यमंत्र्यांनी घोषणा पण केली आहे, भविष्यामध्ये आमची जशी स्थिती चांगली होईल आम्ही ते वाढवणार आहोत। पण माझा सवाल, हे जे विचारतायत 1500 रुपयात काय होतं, त्यांना इतकी वर्ष तुम्ही राज्य केलं, आमच्या लाडक्या बहिणींना फुटकी कवडी देखील तुम्ही दिली नाही, तुमची नियत नव्हती, आणि आज आम्हाला प्रश्न त्या ठिकाणी विचारताय। अरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले लोक, आमच्या भगिनींचा सन्मान काय असतो हे यांना या ठिकाणी समजणार नाही। आणि एवढंच नाही, आज आपल्याला माहिती आहे, आपण आपल्या मुलींकरता उच्च शिक्षण मोफत केलेलं आहे, आता उच्च शिक्षणाकरता इंजिनियर डॉक्टर बनण्याकरता मुलींना 1 पैशाची देखील फी खासगी कॉलेजमध्ये देखील भरावी लागणार नाही, अशा प्रकारची व्यवस्था आपण केली आहे। मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासलं तर लखपती दीदी पर्यंतचा कार्यक्रम आखला। परवा जळगावमध्ये गिरीश भाऊंनी कार्यक्रम घेतला होता, 11 लाख महाराष्ट्रातल्या भगिनी होत्या, ज्या तुमच्या आमच्या सारख्या 2 वर्षापूर्वी त्या ठिकाणी 1500 रुपये देखील कमवत नव्हत्या, आज त्या भगिनी लखपती दीदी झाल्या आहे। कोणी वर्षाला 4 लाख कमवत आहे, कोणी 2 लाख कमवत आहे, कोणी 8 लाख कमवत आहे। मोदीजींनी सांगितलं, देशामध्ये 3 कोटी लखपती दीदी बनवायच्या आहेत, आम्ही ठरवलाय पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 25 लाख आणि मग 1 कोटी आमच्या भगिनींना लखपती दीदी बनवायचंय। म्हणजे वर्षाला त्यांचं स्वतःच इन्कम प्रत्येक वर्षी 1 लाखापेक्षा कमी असणार नाही, अशा लखपती दीदी आपण त्या ठिकाणी तयार करतो। माझ्या भगिनींनो, आज राज्य सरकारने घेतलेला एक एक निर्णय हा बहिणींना पुढे नेणारा निर्णय आहे। आज एसटीमध्ये 50% कन्सेशन आपण बहिणींना दिलं। आज आमच्या बहिणी भाऊजींना सांगतात, तुम्ही घरी बसा, मी तालुक्याला जाते, मी जिल्ह्याला जाते, तुम्ही गेले दुप्पट पैसेही लागतात आणि तिथे जाऊन पान तंबाखू खर्रा खाऊन अजून पैसेही बर्बाद करता, मी गेली तर अर्ध्या पैशात पैसे वाचवून काम करून येते। आणि तुम्हाला आश्चर्याची गोष्ट सांगतो, आमच्या भगिनींना 50% तिकीट केलं, एसटीचे लोक आमच्याकडे आले, म्हणाले हो एसटी तोट्यामध्ये जाईल, त्यांना माहितीच नव्हतं भगिनींची ताकद काय आहे। एवढ्या भगिनी प्रवास करायला लागल्या, तोट्यात असलेली एसटी फायद्यामध्ये आली, ही ताकद आमच्या बहिणींची या ठिकाणी आहे।